टीमवर्कसाठी आवश्यक कौशल्य, स्किल्स रिक्वायर्ड फॉर टीमवर्क. एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समूह जेव्हा समान ध्येयासाठी काम करत असतो तेव्हा तो संघ असतो. संघ म्हणजेच टीममधील सदस्य एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणे ज्या काही क्रिया प्रतिक्रिया करत असतात त्यास आपण टीमवर्क असं म्हणतो. टीमचं ठरलेलं ध्येय पूर्ण झालं की टीमला यश मिळालं असं म्हणता येऊ शकतं. टीममधील सदस्यांवर टीमचं यश अवलंबून असतं असं म्हटल्यास ते चुकीचं होणार नाही. जेव्हा टीममधील सदस्य आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडतात तेव्हाच हे शक्य होतं. म्हणूनच टीममध्ये काम करण्यासाठी काही विशिष्ट कौशल्यांची गरज असते. ती कौशल्य कोणती आणि त्यांनी टीमवर्कला कसा फायदा होतो हे आपण समजून घेऊ. उत्तम श्रोता. टीममधील सर्व सदस्यांना सर्व सूचना समजावून सांगणं हे संघप्रमुखाचं काम असतं. संघप्रमुखास इंग्रजीत टीम लीडर असं म्हणतात. टीम लीडरने सदस्यांना जबाबदारी वाटून देणं अपेक्षित असतं. त्यांनी काम उत्तम प्रकारे समजावलं तर पाहिजेच, पण आधी सदस्यांचं म्हणणं समजून घेणं, त्यांच्या समस्या ऐकणं, काही शंका असतील तर त्या ऐकणं, यासाठी टीम लीडर आणि सदस्यांकडे ऐकण्याची क्षमता असणं फार महत्त्वाचं असतं. यास आपण उत्तम श्रोता म्हणजेच ॲक्टिव्ह लिसनिंग असं म्हणतो. एकमेकांचे प्रश्न समस्या सूचना व्यवस्थित ऐकून समजल्या नाहीत तर जबाबदारी व्यवस्थित पार पडणार नाही, अर्थात योग्य तो परिणामही साधला जाणार नाही. प्रोत्साहक वृत्ती. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे आपण ऐकूनच आहोत, तर टीममध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आणि तितक्याच प्रवृत्ती सहभागी असतात. त्यामुळे निराशा मतभेद वाद असूया अशा एक ना अनेक अडचणी निर्माण होणारच आहेत. त्यामुळे टीम लीडर आणि सदस्य सर्वांकडेच जर प्रोत्साहक वृत्ती असेल तर त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. याचा वैयक्तिक आणि टीम दोन्ही बाजूंनी फायदा होतो. प्रोत्साहक वृत्ती स्वतःला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या सहकार्याला प्रसंगी प्रोत्साहित करण्यासाठीही मदत करते. टीममध्ये काम करताना नेहमी आपण हे करू शकतो, तू हे करू शकतोस अशा वाक्यांचा वापर करावा. शिवाय आपण आम्ही हे शब्द आवर्जून वापरावेत. चूक किंवा नुकसान झाल्यास याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे हा भाव असावा. बदल सुचवताना आधी कौतुक आणि नंतर सुधारणा सुचवावी. अशी प्रोत्साहक वृत्ती टीमसाठी खूपच पोषक असते. उत्तम निरीक्षक. एकदा काम विभागलं गेलं की ते होत आहे की नाही, होत असेल तर काही अडचणी येत आहेत का, सदस्यांच्या नातेसंबंधात काही अडचणी आहेत का, एखादा सदस्य वगळला जात नाही ना, अशा अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. काही निर्णय बदलण्याचीही वेळ येते. एक चांगला निरीक्षक कोणतेही बदल करण्यापूर्वी सगळ्या सदस्यांचा सर्व टीमचा आणि पर्यायाने पूर्ण प्रकल्पाचा विचार करून मग निर्णय बदलेल. लीडरने दिलेल्या सूचनांनुसार काम होत नसेल, टीमची दिशा भरकटली असेल, संसाधनांचा चुकीचा वापर होत असेल, अशा वेळी निरीक्षकाची भूमिका खूपच उपयोगी पडते. संवाद कौशल्य. इतर सर्व कौशल्य असतील पण ती कौशल्य वागण्यातून किंवा बोलण्यातून सदस्यांपर्यंत पोहोचलीच नाहीत तर त्याचा टीमला काहीही उपयोग होणार नाही. त्यासाठी मुळात संवाद कौशल्य असावं लागतं. शिवाय टीममध्ये वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती एकत्र येतात. ज्याप्रमाणे स्वभाव वेगवेगळे असतात त्याप्रमाणे प्रत्येकाचे विचार आकलन शक्तीही वेगवेगळी असू शकते. अशा वेळेस प्रत्येकासोबत गरजेप्रमाणे संवाद साधता यायला हवा. अनेक टीममध्ये टप्प्याटप्प्यावर मतभेद होऊ शकतात. ते मतभेद हाताळणं, सामंजस्याने सोडवणं
या सर्व गोष्टी एका सुसंवादकाला चांगल्या प्रकारे जमतात. दिलेल्या जबाबदाऱ्या वेळेवर पार पडत आहेत की नाहीत, त्यात काही अडचण येत असेल, अशा गोष्टी वेळीच लीडरच्या निदर्शनास आणणं हे चांगल्या संवादाचं उदाहरण आहे. अशा प्रकारची अनेक कौशल्य टीममध्ये काम करताना आवश्यक असतात. यामुळे टीमवर्क सुरळीत पार पडतं आणि सदस्यांमध्ये चांगले संबंध तयार होतात.